नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण आपल्या बी ए भाग एकच्या अभ्यासक्रमामध्ये सत्र दोनसाठी आपल्याला एकूण जे तीन घटक आहेत त्यांच्यावरती आतापर्यंत आपण चर्चा करत होतो यातला तिसरा जो घटक आहे तो निबंध लेखनाचा त्या त्याचं स्वरूप वगैरे हो यावरती आपली चर्चा आली पण हा निबंध स्पर्धेसाठी लिहितो त्यावेळेला आपल्याला काय काय गरजेचं असतं ते त्यावरती आपली चर्चा सुरू होती आता निबंध लेखनाच्या काही संस्थांच्या वगैरे स्पर्धा असतात त्याच्यात आपण लिहित असतो तिथे ठराविक विषय पण आपल्याला दिलेला असतो ज्या एम पी एस सी युपीएससी सारख्या परीक्षा आहेत तिथेही भाषा विषयाच्या अनुषंगानं मराठी इंग्रजीमध्ये निबंध लेखनाचा एक प्रश्न असतो तर हे निबंध लिहिताना आपल्याला काय पूर्वतयारी काय नेमकं आपल्याला महत्त्वाचं आहे तर त्यावरती चर्चा करत असताना आपण बघितलं की आपल्याला आपलं वाचन असलं पाहिजे अवलोकन असलं पाहिजे मनन चिंतन त्या विषयाचं असलं पाहिजे जे, जे निबंधाचे वेगवेगळे वेग प्रकार पडतात त्याचंही ज्ञान असलं पाहिजे म्हणजे विषय कुठल्या स्वरूपाचा आहे हे आपल्याला कळलं पाहिजे म्हणजे तो वैचारिक आहे का व्यक्तिचित्रणात्मक आहे वर्णनात्मक आहे ललित आहे तो कुठल्या स्वरूपाचा विषय आहे हे करण्यासाठी निबंधाचे जे प्रकार आहेत साधारणपणे वैचारिक निबंध वर्णनपर निबंध कल्पनापर निबंध कथनात्मक निबंध आत्मकथनात्मक निबंध चरित्रात्मक निबंध ललित निबंध किंवा लघु निबंध साहित्यिक अंगानं काही निबंध असतात साहित्याविषयीची आपल्याला काही जाण आहे तर असेही निबंधाचे प्रकारसुद्धा आपल्याला लक्षात असणं गरजेचं आणि यासाठी मग वृत्तपत्र नियतकालिका किंवा जी आठवडीची साप्ताहिक असतात त्याचं वाचन हे आपल्याला करावं लागतं तर ही जी निबंध लेखनाची तयारी करताना आ, एक गोष्ट लक्षात ठेवा की ह्या जगात कोणीही परिपूर्ण नाही कोणीच परिपूर्ण नसता आपला जो तो त्याच्या क्षेत्रातलं जे ज्ञान आहे ते घेऊन त्याच्यातच पारंगत असतो त्याला दुसऱ्या क्षेत्रात काय चाललंय ते विचारलं तर तो सांगू शकणार नाही कारण ते तो विषय पण त्याचा नसतो त्यामुळं इथे कोणी पारंगत नसतं आणि निबंध लिहायचा आहे तर त्याची तयारी एका दिवसात पण होत नाही हे लक्षात घ्या म्हणजे आता आपण हा निबंध लिहितोस्पर्धा पण तुम्ही आता बी ए व्हाल एम ए व्हाल तर एक संशोधक म्हणून सुद्धा आपल्याला काम करताना शोध निबंध लिहायला लागतात म्हणजे निबंधाचा आता हा वेगळा एक ट्रे प्रकार आपल्यापुढे येतोय तो म्हणजे शोधनिबंध तुम्ही काय शोध घेता म्हणजे तुम्ही प्रकल्प लेखन करता तुम्हाला एखादा प्रोजेक्ट तयार करायचा आहे त्याला त्या प प्रकल्पा त्या प्रकल्पासाठी तुम्हाला काय मदत मिळवायची आहे तर त्या प्रकल्पाचं लेखन करणं असाही लेखनाचं आहे मग हे जे लेखन आहे ते असं एका दिवसात एका रात्रीत किंवा आहे त्या क्षणाला शीघ्रपणे असं होत नाही कारण आपण कोणीच परिपूर्ण किंवा ब्रह्मदेव नाही हेही लक्षात घ्या फक्त एक गोष्ट आपण चांगली करू शकतो की यासाठी पूर्वतयारी आपल्याला करता येईल आणि ही पूर्वतयारी करताना आपण आपली विचारशक्ती जागृत ठेवायची आपण विचार करत नाही आपण एखादी गोष्टी पाहतो सोडून देतो ऐकतो सोडून देतो तसं नाही ती काय गोष्ट आहे ती का घडली या संदर्भातला एक विचार आपल्यामध्ये असला पाहिजे तर विचार करणं तो वि त्यानंतर त्याची प्रतिक्रिया म्हणू त्यावरचं मत ते, ते आपला विचार त्याविषयीचा मांडणं हेही महत्त्वाचं आहे ती मांडण्याची शैली ती सुद्धा महत्वाची आहे त्याचबरोबर तपशील गोळा करणं अनेक संदर्भ करना। जे असतात ते गोळा करणं म्हणजे ज्याला आपण एखादी उत्पादन तयार करायचं आपल्याला पण ते उत्पादन आपल्याला आयत तयार नाही मिळत तर त्यासाठी अगोदर काही कच्चा माल गोळा करावा लागतो आणि म्हणून हे जे कच्चा माल गोळा करणं आहे ते निबंध लेखनात सुद्धा आवश्यक आहे म्हणजे निबंधासाठी आपल्याला काय गोष्टी आवश्यक आहेत त्या कच्च्या गोष्टी आपल्याला जमवणं ते गरजेचं आहे हेही लक्षात घ्या त्यानंतर अन्य ज्या आपल्या आजूबाजूला घटना घडतात प्रसंग घडतात त्याचं अवलोकन करणं महत्त्वाचं जी माणसं आपल्याला भेटतात अगदी मी खूप प्रत्येक आता तुम्ही सकाळी उठलं घरामध्ये असतं त्यावेळेला आपल्याला घरातली माणसं असतात उंबरठा ओलांडला की गावातली माणसं असतात गाव सोडलं की जिथे आपण जातो तिथली माणसं असतात तर ह्या प्रत्येक माणसाचं आपल्याला वाचन पाहिजे आपल्याला माणसांचे चेहरे वाचता आले पाहिजे त्या माणसांची स्वभाव जाणून घेता आले पाहिजे म्हणून आपण माणसांचा अभ्यास करायला शिकला पाहिजे म्हणजे मग हा लेखन प्रकारात कुठल्याही तुम्ही त्याच्यात मग ते जर तुमचा अभ्यास असेल ते जर अवलोकन असेल तर तुम्ही उत्तम एखादी एखाद्या व्य एखाद्याचं व्यक्तिचित्र लिहू शकता किंवा व्यक्तिचित्रणात्मक निबंध लिहू शकता एखाद्याचं स्वभावचित्र लिहू शकता हे सगळं आपल्याला करता येऊ शकतं पण त्यासाठी याकडे लक्ष असणं गरजेचं आहे कथा कादंबऱ्या नाटकं नाटक, नाटक नुसतं पुस्तकात वाचू नका प्रत्यक्ष बघा थिएटरमध्ये जाऊन ते कलावंत त्यांचा अभिनय तो आपण बघितला पाहिजे असं आपला अनुभव विश्व जे आहे तेही वाढवलं पाहिजे यासारखं वाङ्मय आपण वाचलं पाहिजे म्हणजे साहित्य वर्तमानपत्र मासिक तर ती आहेतच आणि त्याचबरोबर आपल्याला भाषा प्रभुत्व पण जवळ असलं पाहिजे भाषिक अंगाणं आपली भाषा समृद्ध असली पाहिजे आपला शब्द समृद्ध असलं पाहिजे आणि एक गोष्ट मित्रांनो लक्षात घ्या किती नियम असले अमुक एका पद्धतीने तुम्ही लेखन केलं पाहिजे तर तमुक प्रकारेच केलं पाहिजे या सगळ्या जरी गोष्टी असल्या तरी जसं घरामध्ये आपल्या आपल्या आई स्वयंपाक करत असते तर ती तिचं मन तिचं हृदय तिचं सगळं मनापासून जे काही आहे तिला आज आपल्या कुटुंबासाठी द्यायचं ते जीव ओतून त्यात ती काम करत असते म्हणून तिच्या हातचा आपल्याला गोड लागतं तसं निबंध लेखनात सुद्धा जो विचार मांडायचा आहे तो वरवरचा नसावा तो आपल्या हृदयात न आलं पाहिजे बाहेर आपल्याला पण ती तळमळ तो कळवळा तो जिव्हाळा ती आपुलकी त्या गोष्टीबद्दलची असली पाहिजे आणि ती मनात न निघाली पाहिजे हृदयापासून निघाली पाहिजे तर ते मांडू शकतो आणि त्यातनंच मग आपोआपच त्या निबंधामध्ये आपली भाषा बदलते एक प्रकारचं लालित्य एक प्रकारचं सौंदर्य त्यामध्ये येताना दिसतं तर मित्रांनो हा जो निबंध लेखनाचा भाग आहे तो त्यात तुम्ही तुमचं मन म्हणजे जो लेखन करणार आहे त्याचं मन त्याचे विचार त्याच्या कल्पना त्याच्या भावना ह्या सगळ्या गुंतलेल्या असतात हे लक्षात या मग सुंदर निबंध होतो आपण दुसऱ्याचे निबंध वाचत असतो त्यावेळेला न कळत आपल्याला न सुचणाऱ्या गोष्टी तिथे दिसत आपण आपोआपच आपल्या मुखातनं त्याबद्दल वाहवा नि हा शब्द बाहेर पडतो हे का होतं तर त्या तो जो निबंध लिहिलेला आहे तो मनापासून तितक्याच तळमळीन जिवाळ्यातनं तो लिहिलेला आहे मग आता बघा फार पूर्वी आजही शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत पण महात्मा फुल्यांनी जे शेतकऱ्यांचा असूर लिहिलं त्यावेळेला त्यांनी ते शेतकऱ्यांचे प्रश्न बघितले होते शेतकऱ्यांची परिस्थिती बघितली होती सावकारी त्यात भरडली जाणारी सामान्य माणसं सावकारी पाश हे म्हणजे शंभर सव्वाशे वर्षापूर्वी हे लेखन झालं होतं ती परिस्थिती आजही फार बदललेली आहे असं नाही स्वरूप बदललं त्याचं फक्त पण आहे ते मूळ जवळजवळ आपल्याला सारखंच कधीकधी दिसाय लागतं तर आ, हे लक्षात घ्या आपण जे इथं आता जरी अभ्यासाचा विषय म्हणून पाहत असलो तरी जे विचारवंत आहेत महाराष्ट्रातले फुले शाहू आंबेडकर आगरकर टिळक वगैरे किंवा अलीकडच्या काळात त्या काळातल्या स्त्रीवाचे प्रश्न मांडणार ताराबाई शिंदे या ताराबाई शिंदेंचा स्त्री पुरुष तुलना हा लेख तुम्ही बघा निबंध आहे ते पण एका एक निबंध एका पुस्तकाचं रूप घेतोय एका ग्रंथाचं रूप घेतोय इतका द्या विषय सुंदरपणे मांडता येतो हे लक्षात घ्या आपल्याकडे शब्द म्हणजे काही जण निबंध लिहिताना पाणभर निबंध लिहून झाला की अड आड, अडकतात तसं नाही तर त्या प्रश्नाशी आपण भेडायला पाहिजे आपल्या आप जे महा आपण जर असे जे मराठीत आपली मराठीत जे निबंध वाङ्मय लेखन आहे त्याचाही मोठा इतिहास आहे मित्रांनो आणि त्याकडे जर नजर टाकली तर लक्षात घ्या की आपण आपलं जे आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण जी आहे त्या आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीत मरा निबंध वाङ्मय जे आहे लेखन मराठी निबंध लेखन ते फार मोलाची भर घातली आहे त्याचा मोठा वाट आहे कारण अठराशे अठराला आपल्याला माहिती आहे की पेशवाई संपल्याने इंग्रजी राजवट आले आणि त्यानंतर काही सुधारणा व्हायला लागल्या त्याच्यात शिक्षण ही एक मोठी सुधारणा होती त्याचबरोबर ते शिक्षण देताना येतं देशीय म्हणजे ह्या देशातल्या भाषांतनी ते शिक्षण दिलं जावं त्यामुळं मराठीत ज शिक्षण देणाऱ्या शाळा निघा लागल्या इंग्रजी इंग्रज आले त्यामुळे त्यांना वाटत आपलीही भाषा इथं असावी म्हणून इंग्रजी शिक्षण देणाऱ्या शाळा होत्या असं शिक्षणाचा प्रसार आणि जी शिकलेली पिढी होती तिला मग आपोआपच त्या पुस्तकातने आपला समाज आपला देश याविषयी समजायला लागलं प्रश्न समजायला लागले आणि मग त्यातनं जी प अशा जी ही जी शिकलेली पिढी होती त्यांनी मग आप ते मांडायला सुरुवात केली आणि त्यात सुरुवात जी झाली ती नि लेखन प्रकारानं कारण हा निबंध लिहिणं किंवा मुद्रण कला जी आहे ती मुद्रणकला म्हणजे अठराव्या शतकापासून आपल्याकडे आलेली दिसते तर तेही साधन उपलब्ध झालं तर या निबंध लेखनाने त्या त्या काळातले जे प्रश्न आहे, ते आपल्या निबंधातनं मांडले आणि उद्याचा उद्याचं भविष्य काय आहे किंवा उद्याचं स्वप्न आपलं जे आहे ते सांगण्याचाही प्रयत्न केलेला दिसतो म्हणून जसं कथा कादंबऱ्या जरी असल्या वाचनीय तरी आ, ही जे साधारण अठराशे नंतर, जे लेखन आपल्याला मिळतं वाचायला मराठीतलं त्यामध्ये निबंधात्मक लिहिलेलं साहित्य जे आहे ते आपल्याला दिसतं आणि ह्या निबंध लेखनातनं आणखी एक गोष्ट घडली म्हणजे हे निबंध केवळ रंजक नाही रंजकतेसाठी नव्हते ना तर समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी समाजात परिवर्तन घडवण्यासाठी होते हे लक्षात घ्या आणि त्यामुळं ह्या वाङ्मयाचा समाज अशी घट्ट नातं आपल्याला दिसतं स बऱ्याच जणांनी समाज प्रबोधनासाठी मराठी निबंधचा वाप उपयोग करून घेतला हे साधन म्हणून वापरलं हे लक्षात घ्या साधन म्हणून निबंध लेखन निबंध हा एक साधन म्हणून त्यांनी वापरलं आणि समाज प्रबोधनासाठी काम केलेलं दिसतं तर असेही निब मराठी निबंधाची जी वाटचाल आहे ती आपण बघणार आहोत पण निबंध लेखनाचं महत्त्व काय याविषयी आपण चर्चा करत होतो तर मित्रांनो ही चर्चा अशीच चालू राहणार आहे तोपर्यंत धन्यवाद